फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल ए जिंदगी गले लगा लो। तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नसेल केलं तर प्लीज करा। आज आपण बघणार आहोत साधी सोपी दाळ तांदळाची खिचडी। तर इथे त्याच्यासाठी मी एक वाटी तांदूळ, एक साधारण पाववाटी तूरडाळ आणि पाववाटी मूगडाळ घेतली आहे। तुम्हाला डाळींचं प्रमाण थोडं वाढवायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता। आता दाळ तांदूळ धुवून मी निथळ ठेवणार आहे आणि आपण भाज्या चिरून घेऊया। तर आता आपण या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत खिचडीसाठी। आपल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या, एक कांदा उभा चिरून घेतला आहे, मका घेतला आहे, वाटाणे घेतले आहे आणि तोंडली अशी उभी चिरून घेतली आहे। भाज्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला तुमच्याकडे असतील तर वापरा, ज्या असतील त्या वापरा। तुम्ही बटाटे वापरू शकता, फ्लॉवर वापरू शकता आणि अगदी भाज्या नसल्यास तर बिना भाज्यांची पण ही खिचडी खूप छान होते। पण भाज्या टाकल्या तर त्याची चव अजून वाढते आणि तेवढ्याच भाज्या पण पोटात जातात, त्याच्यामुळे अजून ती पौष्टिक होते। आता मी इथे तेल तापवायला ठेवलं होतं, आपलं तेल तापलं आहे। आता मी त्याच्यामध्ये या लसणाच्या ज्या आपण पाकळ्या ठेचून ठेवल्या होत्या त्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे आणि त्याला थोडं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे। ही पण आपली खिचडी अतिशय झटपट अशी एक 5-10 ते 15 मिनिटांमध्ये होते। मी मॅक्झिमम माझा प्रयत्न असतो चॅनलवरती अशा गोष्टी दाखवायच्या ज्या फार पटापट होतात, तशी मी पण थोडी आळशी आहे, पटापट होणाऱ्या गोष्टी मला फार आवडतात। आता आपला लसूण थोडासा लालसर झाला, 1-2 मिनिटं होते ते झालेलं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये फोडणीला टाकणार आहोत जिरं। जिरं चांगलं तळतळू द्यायचं आणि मग त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता। त्याच्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा, आपल्याला जास्त लाल नाही करायचा कांदा, त्याचं शिजवून घ्यायचं। कांद्यावरती मीठ टाकून घेणार आहे थोडं, त्याच्यामुळे जसं मी नेहमी सांगत असते कांदा आपला पटकन शिजेल। आणि अजून याच्यामुळे हा फायदा होतो की आपण ज्या भाज्या वगैरे टाकतो नंतर त्याला मीठ खूप छान लागतं आणि मग त्याची टेस्ट छान येते। थोडंसं आपण हिंग टाकूया आणि कांदा जो आहे तो आपण चांगला परतून घेऊया थोडासा शिजेपर्यंत। तुम्हाला हवं तर या फोडणीमध्ये तुम्ही उडदाची डाळ पण टाकू शकाल। उडदाची डाळ मस्त त्याचा खमंग वास येतो आणि ती दाताखाली जेव्हा येते चांगली भाजली गेली तर ती खूप छान लागते, ऐच्छिक आहे आणि त्याचा पौष्टिकपणाही वाढतो। उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असते, त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फोडणीला उडदाची डाळसुद्धा टाकू शकता। आता आपला कांदा कोंबून झालेला आहे, तर आता याच्यामध्ये मी ज्या आपल्या सगळ्या भाज्या आपण रेडी करून ठेवल्या त्या भाज्या टाकते आणि त्याचबरोबर साईडला मी पाणीसुद्धा ठेवलं आहे गरम करायला। आपण गरम पाणी टाकणार आहोत त्या खिचडीमध्ये आणि खिचडी काही काही लोकांना म्हणजे ती कोरडी आवडते पण आमच्याकडे जास्त करून ती खिचडी पातळच आवडते थोडीशी, तर तुम्हाला जशी पाहिजे ती म्हणजे सेमी सॉलिड। तर आपण भाज्या अशा 2 मिनिटं परतून घेणार आहोत आणि जसं मी म्हटलं आपल्याला जशी आवडते सेमी सॉलिड सॉलिड जसं आपल्याला पाहिजे तसं त्या प्रमाणात आपण पाणी गरम करून घेणार आहोत। खिचडीमध्ये मात्र आपण गरम पाणीच टाकणार आहोत। तर 1-2 मिनिटं भाज्या मी परतून घेतली। आता आपल्या भाज्या परतून झाल्यावर मी त्याच्यावरती 1 मोठा चमचा धणा पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 किंवा जसं तुम्हाला पाहिजे तिखट तसं तुम्ही लाल तिखट टाकू शकता आणि कुठलाही गरम मसाला टाकू शकता। तर मी इथे खानदेशी काळा मसाला टाकते, या मसाल्याने एक काही वेगळीच टेस्ट येते तुमच्या खिचडीला। तिखटाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। आणि वास येतो इथे मसाले परतण्याचा। आता 1 मिनिट झालं की आपण ह्याच्यावरती जे आपण डाळ तांदूळ धुवून ठेवले होते ते घालून ते पण 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत। परतून घ्या सगळे मसाले, 1 मिनिटभर आपण परतणार आहोत की ते सगळ्या आपल्या भाजीना छान लागले पाहिजे। तर आता मी हे दाळ तांदूळ पण चांगला परतून घेणार आहे 1-2 मिनिट। जसं मी म्हटलं फार पटापट होतं आणि पौष्टिक,
तरी पटापट होणार आहे आणि जास्त पसारा न होणारा भांड्यांचा असं पदार्थ करायला मला फार आवडतं. आता आपले दहा तांदूळ व्यवस्थित परतून झालेले आहे. आता मी त्याच्यावर आपण जे उकळून घेतलेलं ते पाणी घालणार. तर आता मी इथे कोथिंबीर टाकणार आहे. परत कोथिंबीर ही ऑप्शनल आहे पण मला कोथिंबीर आवडते. त्याने डोळे चांगले होतात आणि ती थंड पण असते. त्याच्यामुळे आपण मस्त इथे कोथिंबीर टाकून घेऊ. आणि मी आता चांगले 3-4 चमचे तूप टाकणार आहे. साजूक तूप जे असतं ना ते खूप हेल्दी असतं. आपले पूर्वज म्हणायचे खाईल तूप त्याला येईल रूप. ते अगदी खरं आहे. इट्स व्हेरी हेल्दी. तर मला जास्त आवडतं मग मी जास्त टाकणार आहे. तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका. नसेल आवडत तर नका टाकू. आपण तूप टाकून घेऊया. आणि मग आपण हे झालं की आपण कुकरचं झाकण लावून त्याला 2-3 शिट्ट्या घेणार आहोत. मग आपली खिचडी रेडी असेल. तर आता कुकरच्या मी 3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आपली गरम गरम खिचडी तयार आहे. बघू शकता तुम्ही छानपैकी लोणचं, तळलेला पापड किंवा भाजलेला पापड आणि बरोबर कोशिंबीर ताक असं मस्त कॉम्बिनेशन आहे. तर चला खायला या तुम्ही पण माझ्याबरोबर. आणि आमच्या चॅनलला ए जिंदगी गले लगालोला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.